अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती जहरी टीका केली आहे. पंतप्रधानजी, तुम्हाला जराही लाज वाटत नाही का असा सवाल करत अमेठीतील सभेत नरेंद्र मोदी खोटं बोलल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. राहुल गांधींचा मतदारसंघ असलेल्या अमेठीमध्ये रायफल निर्मिती प्रकल्पाचे तसेच विविध विकास कामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले होते. कुछ लोग दुनिया में घूमते घूमते बताते रहते हैं, हर गांव में जाके मेड इन उज्जैन, मेड इन जयपूर, मेड इन जैसलमेर, मेड इन बड़ौदा भाषण करते रहते हैं. उनके भाषण भाषण ही रह जाते हैं. ये मोदी है, अब मेड इन अमेठी, ये मेड इन अमेठी, मेड इन अमेठी 103 राइफलों से आतंकियों और नक्सलियों के साथ होने वाली मुठभेड़ों में हमारे सैनिकों को निश्चित रूप से बहुत बढ़त मिलने वाली है. अमेठी की फैक्ट्री में आप लाखों की तादाद में ये राइफलें बनाई जाएगी. आगे जाकर के यहां जो राइफल बनेगी वो दुनिया के दूसरे देशों में भी निर्यात की जाएगी. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवरून ही टीका केली आहे. पंतप्रधानजी, अमेठीतील ऑर्डिनन्स फॅक्टरीचं भूमिपूजन मी स्वतः 2010 केलं होतं. गेल्या अनेक वर्षापासून तिथं लहान शस्त्रास्त्रांचं उत्पादन सुरू आहे. मात्र काल अमेठीत आपण आलात आणि सवयीनुसार खोटं बोललात. या गोष्टीची तुम्हाला जराही लाज वाटली नाही का अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या ट्विटर हँडलवरून केली आहे. मात्र या ट्विटमुळे मोदी समर्थकांनी राहुल गांधींना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सभ्यतेचा भुरका पांगरणारे राहुल गांधी नैराश्यतून वक्तव्य करत असल्याची टीका नेटिझन्सकडून करण्यात आली. देशाच्या पंतप्रधानांबाबत अशी भाषा वापरणे काँग्रेसच्या संस्कृतीत बसते का असा सवालही या निमित्ताने उपस्थित झालाय. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी या टीकेला कसे प्रत्युत्तर देतात याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.